केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात अकोल्यात घेतली क्लस्टर बैठक, तर जळगावात युवा संमेलनात उपस्थिती, संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या उपस्थितीत आज सह्याद्रीवर बैठक, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा. राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांमध्ये कुठलीही फूट नाही, अजित पवारांच्या कालच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या मुंबईत अजित पवार गटाची महत्वाची बैठक, 17 मतदारसंघांसाठी 2 दिवस खलबत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज काँग्रेसची मुंबईत बैठक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित राहणार. मवियात कोल्हापूरच्या जागेवरून अजूनही संभ्रम, शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी, नाना पटोलेंचं वक्तव्य. तर अद्याप शाहू महाराज छत्रपतींशी चर्चा झाली नाही, संजय राऊतांची माहिती. महाविकास आघाडीतला कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला, छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा सोडण्यास ठाकरे गट तयार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, नार्वेकर यांच्या ईमेलवरून राज्यपालांना मेल, सभागृहात आमदार नीट वागत नसल्याचा मेलमध्ये उल्लेख. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये रोड शो. नक्षलवाद प्रकरणी जी एन साईबाबा निर्दोष, नागपूर खंडपीठाचा निर्णय, सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप रद्द. राज्यातील कंत्राटी वीज कर्मचारी बेमुदत संपावर, विविध मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांचा संप, वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना मोठा दिलासा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.